हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत गूळ साखर न वापरता अगदी पौष्टिक असे उपवासाचे लाडू। तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत, अगदी सोपे आहे। फक्त 3 साहित्यामध्ये मी हे बनवलेले आहे बघा। तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेले शेंगदाणे आहे, हे 1 वाटीला थोडेसे कमी आहे बघा, भाजून फटकून घेतलेले आहे बघा। इथे मी जे आहे पेंट खजूर घेतलेली आहे 1 वाटी, आणि मी इथे 4 चमचे जे आहे नॉर्मल चमचे, इथे मी राजगिरा घेतलेला आहे बघा, नॉर्मल 4 चमचे इथे राजगिरा आहे बघा। तर आता हे जे पेंट खजूर आहे हे सीडलेस आहे, याच्यामधल्या सर्व बिया मी इथे काढून घेतलेले आहे, आणि मी इथे 1 वाटी जे आहे पेंट खजूर घेतलेले आहे बघा। तर चला आता आपण राजगिरा जो आहे तो थोडासा लाह्या फोडून घेऊया राजगिऱ्याच्या। तर यासाठी मी एका कढई तापायला ठेवली होती, त्याच्यामध्ये मी इथे जो आपण 4 चमचा जे आहे राजगिरा घेतला होता तो इथे टाकून घेणार आहे। याच्या मी लाह्या तयार करून घेणार आहे बघा। आता मी व्यवस्थित थोडासा गॅस मी फुल ठेवलेला आहे, थोडासा कढई गरम झाली होती तेव्हा मी इथे सर्व राजगिरा ह्या कढईमध्ये टाकला होता बघा। एकदम सुंदर अशा इथे आपल्या लाह्या बनून तयार आहे। मी गॅस कमी करून आता ह्या लाह्या थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकणार आहे बघा। आता एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये मी इथे सर्व लाह्या ज्या आहे राजगिऱ्या त्या इथे काढून घेणार आहे बघा। आणि तसेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे जे आहे ते थोडेसे बारीक करून घेणार आहोत बघा। तर इथे मी सर्व जे आपण 1 वाटीला थोडेसे कमी शेंगदाणे घेतले होते ते सर्व मी याच्यामध्ये टाकलेले आहे, आणि आता याचा मी बारीक कूट करून घेतलेला आहे बघा। आता यातला जो अर्धा कूट आहे तो आपण राजगिऱ्यामध्ये टाकून देणार आहोत, आणि अर्धा कूट या मिक्सरच्या भांड्यामध्ये तसाच ठेवणार आहोत बघा। इथे मी अर्धा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो इथे राजगिऱ्यामध्ये टाकून दिलेला आहे, आणि अर्धा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो तसाच आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता सर्व जे पेंट खजूर आहे, जी खजूर आहे ती सर्व मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे, त्यालासुद्धा आपण व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसर आहे, तर मी अजून बारीक फिरवून घेणार आहे याला। आणि आपण जे राजगिरा शेंगदाण्याचं कूट ज्या प्लेटमध्ये काढला होता त्याच प्लेटमध्ये मी इथे सर्व जे पेंट खजूरची बारीक पावडर केली होती आपण ती इथे टाकून घेणार आहोत, आणि हाताने व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून पेंट खजूरचा जो ओलावा आहे तो सर्व शेंगदाण्याच्या कूटला आणि राजगिऱ्याला व्यवस्थित लागेल, आणि जेणेकरून आपले जे लाडू आहे ते व्यवस्थित बांधले जाईल। तर यासाठी मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मिक्स व्यवस्थित झालेलं आहे बघा। आता याचे मी लाडू बांधून घेणार आहेत बघा। तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं बॅटर हातामध्ये घेऊन याचे लाडू तयार करून घेणार आहे बघा। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा इथे आपला लाडू बनून तयार आहे। अशाच पद्धतीने मी बाकी सर्व जे लाडू आहे ते इथे तयार करून घेणार आहे बघा। व्यवस्थित याला मिक्स करून मग लाडू बांधायचा आहे, जेणेकरून लाडू हा व्यवस्थित पक्का बसेल। तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे लाडू तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर हे इथे लाडू तयार आहे, आणि उपवासाला एकदम मस्त पौष्टिक असे हे लाडू आहे। नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।